नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वप्रथम ग्लोबल ऑनलाईन मराठी आणि ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी यांच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा विद्यार्थ्यांना त्यांच्या नवीन वर्षामध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज येतील त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे तर आता वळूया आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे तर महाराष्ट्र टॅड दोन हजार बावीस साठी आपण इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत होतो बरोबर त्यामध्ये आपण ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे शिकत होतो तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत फ्युचर टेन्समध्ये सिंपल फ्युचर टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स कारण फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स आज आपण बघणार आहोत त्याचे रुल्स काय आहेत त्याचे फॉर्म्युले काय आहेत ते हे आपण एक्झाम्पल सोबत जसं की मागील मध्ये बघितलं आहे तसंच आजच्या लेक्चर मध्ये आज सुद्धा पाहणार आहोत ठीक आहे लेक्चर सुरू करण्याआधी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आपला जो टार्गेट आहे दोन हजार बावीसच्या परीक्षेचा म्हणजे मिशन टॅट दोन हजार बावीस ठीक आहे यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर चाचणी मालिका म्हणजे टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा सुद्धा समावेश असणार आहे आणि या टेस्ट सिरीज तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरण सहित मिळणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सिरीज द्याल त्याचं पीडीएफ सोल्युशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर व्हिडिओ व्याख्याने म्हणजे व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत प्रत्येक टॉपिक वरती प्रत्येक विषयावरती हे व्हिडिओ लेक्चर्स असतील आणि तज्ञांद्वारे या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर विषयानुसार नोट्स म्हणजे टॉपिक वाईज नोट्स आपण ज्याला म्हणतो प्रत्येक टॉपिक वरती तुम्हाला नोट्स दिले जाणार आहेत पीडीएफ नोट्स दिले जाणार आहेत जे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार किंवा तुमच्या सोयीनुसार कधीही ते रीड करून वाचून तुम्ही त्याच अभ्यास जो आहे तो करू शकता त्यानंतर तज्ञांचं मार्गदर्शन म्हणजे एक्सपर्ट गायडन्स तुम्हाला मिळणार आहे आणि तेही ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तासामध्ये जर तुम्हाला कधीही डाउट असेल तर तुम्ही ते डाउट विचारू शकता आणि त्याचं सोल्युशन तुम्हाला त्वरित मिळणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केलं जाईल आणि त्यामध्ये तुमचा जो डाउट असेल तो तुम्ही विचारू शकता आणि त्वरित तुम्हाला त्याचे निराकरण करून मिळणार आहे तेही तज्ञांद्वारे ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो ही बॅच लिमिटेड सीट्स आहेत या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे ते तुम्ही डाउनलोड करून हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे तर या कोर्सची फीस फक्त दोन हजार रुपये आहे तर लवकरात लवकर जॉईन करा लिमिटेड सीट्स आहेत आणि जसे की आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी आहे ती दोनशे मार्काची आहे तर या बॅच मध्ये आपण आपला टार्गेट जो असणार आहे तो एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा टार्गेट असणार आहे ठीक आहे तर एकशे पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवणं याची खात्री मी तुम्हाला देतो जर तुम्ही हा कोर्स जॉईन कराल तर ठीक आहे तर लवकरात लवकर जॉईन करा आणि अभ्यासाला सुरुवात करा तर आता आपण बघूया सिंपल फ्युचर टेंस चा ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला काय असतो सर्वात आधी नॉर्मल जो सेंटेन्स असतो त्याचा फॉर्म्युला बघूया सब्जेक्ट प्लस त्याला विल लागतं ठीक आहे विल ला काय लागतं वर्बचा पहिला फॉर्म लागतो त्यानंतर ऑब्जेक्ट ठीक आहे त्याच पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना काय होतं पहिला ऑब्जेक्ट घ्यायचा त्यानंतर त्याला विल लागतं त्यानंतर विलच्या नंतर त्याला बी लागतं व म्हणजे क्रियापदाचा तिसरा फॉर्म त्याला बाय लावायचा आणि शेवटी सब्जेक्ट ठीक आहे ऑब्जेक्ट सब्जेक्ट आणि वर्ब त्याला बाय ठीक आहे या तीन गोष्टी ज्या आहेत या चार गोष्टी ज्या आहेत ते कंपल्सरी असतात चेंज काय होतं तर विल चेंज होतं मध्ये पास्ट टेन्स असेल तर त्यामध्ये हॅड लागतं किंवा वेअर लागतं प्रेझेंट टेन्स असेल तर त्यामध्ये ॲमेजा लागतं ठीक आहे तर एवढाच चेंज होतो एवढाच बदल होतो नॉर्मल मध्ये आता बघा नकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी वाक्यामध्ये काय होतं सब्जेक्ट जसं तसं आहे विल लावलेला आहे त्याला नॉट म्हणजे हा कुठलं वाक्य आहे नकारार्थी वाक्य वर्ब चा पहिला फॉर्म आणि ऑब्जेक्ट त्यानंतर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट होताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्यायचा त्याला विल लागतं विल आणि नॉट जसाच तस घ्यायचं आहे ऍक्टिव्ह मध्ये जसं तस त्याला बी लागतं चा थर्ड फॉर्म बाय सब्जेक्ट ठीक आहे आता चा असेल सेंटेंस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असेल तर ने सुरुवात होते बरोबर त्यानंतर जसं सुरुवातीचा आहे फॉर्म्युला तसाच सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट त्यानंतर शेवटी क्वेश्चन मार्क आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये होताना विल जो सुरुवातीला आहे तो जसं तसा विल घ्यायचा आहे त्यानंतर ऑब्जेक्ट बी वबचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट त्यानंतर क्वेश्चन मार्क ठीक आहे या ठिकाणी बी च्या आधी आपण विल किंवा शॉल घेतले नाहीये कारण विल आणि शॉल कुठे येणार आहे सुरुवातीला ठीक आहे त्यामुळे विल अगोदर ऑब्जेक्ट मग बी वि थ्री बाय आणि सब्जेक्ट ठीक आहे आता याचं उदाहरण बघितलं तुम्हाला आणखीन चांगलं समजेल आपण उदाहरण घेताना नॉर्मल सेंटेन्सचे पण घेतो निगेटिव्ह पण घेतो विल च पण घेतो आणि एक्स्ट्रा आपण डब्ल्यू एच क्वेश्चन जे असतात त्याचे सुद्धा एक्झाम्पल घेतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जे वाक्य आलं एक्झाम मध्ये तर तुम्हाला अडचण येऊ नये ठीक आहे आता यामध्ये बघा हे दोन जे सेंटेन्स आहेत ते नॉर्मल सेंटेन्स आहेत हे दोन जे आहेत ते निगेटिव्ह सेंटेन्स आहेत यामध्ये हा एक आहे जो प्रश्नार्थी आहे आणि हा शेवटचा जो आहे तो डब्ल्यू एच क्वेश्चन आहे ठीक आहे तर वन बाय वन आपण बघून घेऊया कसं आपण चेंज केलेला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह मध्ये आणि जर पॅसिव्ह चा जो प्रश्न असला तो सुद्धा तुम्ही ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकता कसं जर तुम्हाला रुल्स माहिती असतील तर आता नॉर्मल सेंटेन्स बघा क्रिया क्रिया विल सी द बॅक ठीक आहे क्रिया हे एक सब्जेक्ट आहे विल सीव द बॅक सी म्हणजे शिवण्याचं काम बरोबर तर आता बघा पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना कसं होतं नॉर्मल सेंटेन्स अगोदर ऑब्जेक्ट घेतला द बॅग ऑब्जेक्ट ठीक आहे त्यानंतर विल घेतला बरोबर विल ला काय लागतं बी लागतं है ना सीव म्हणजे शिवनेश त्या सीवचा थर्ड फॉर्म काय आहे सीव त्यानंतर बाय घेतला है ना आणि क्रिया क्रिया काय आपलं सब्जेक्ट आहे ठीक आहे बघितलं जसं तसं मध्ये उतरवायचं आहे आपल्याला दुसरं काहीही करायचं नाही फॉर्म्युला पक्का पार्ट असेल तुम्हाला माहिती असेल तर कसलाही प्रकारचा जर सेंटेन्स आला तर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकता ठीक आहे फक्त फॉर्म्युला जो आहे तो इम्पॉर्टंट आहे आणखीन एक वाक्य बघा दिशा विल नॉट अरेंज द थिंग्स हा निगेटिव्ह सेंटेन्स आहे ठीक आहे दिशा काय यामध्ये दिशा आहे सब्जेक्ट त्यानंतर विल घेतलेला आहे त्यानंतर विल नॉट कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे अरेंज हे काय आपलं वर्ब आहे वर्बचा कुठला फॉर्म आहे फर्स्ट फॉर्म आहे ठीक आहे द थिंग्स द थिंग्स काय आपलं ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्ट द थिंग्स आहे मग आपलं पॅसिव्ह वॉइस मध्ये सर्वात आधी काय येणार ऑब्जेक्टच येणार मग ऑब्जेक्ट काय येणार सुरुवात कशी होणार सेंटेन्सची द थिंग्स है ना, 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 ना त्यानंतर विल नॉट जसं तसं घेतलंय ठीक आहे त्यानंतर बी लावलेला आहे त्यानंतर त्यानंतर अरेंज म्हणजे वर्बचा चा कितवा फॉर्म थर्ड फॉर्म अरेंज ठीक थी, आहे त्यानंतर वर्ब चा थर्ड फॉर्म घेतल्यानंतर बाय जसं तसं लावायचं आणि दिशा काय आपला सब्जेक्ट आहे ठीक आहे त्यानंतर आणखीन दोन बघूया आपण निगेटिव्ह सेंटेन्स हा सोपा आहे शी विल नॉट हेल्प अस ती आपल्याला मदत करणार नाही ठीक आहे तर अस जे आहे त्याचं चेंज होऊन काय होतं वी होतं ठीक आहे विल नॉट जसं तस बी हेल्पड बाय हर हर कशामुळे घेतलं आपण कारण इथे सब्जेक्ट जो आहे तो काय शी आहे तर च चेंज होऊन काय होतं हर होतं च काय होतं वी होतं च यू राहतं ठीक आहे च काय होतं देम होतं च मी होता ठीक आहे त्यानंतर बघा आता वी शाल नॉट बिट्रे आवर कंट्री तर च काय होणार आता अस होणार ठीक आहे त्यामध्ये ऑब्जेक्ट काय आहे कंट्री आहे आवर कंट्री आहे तर आवर कंट्री इज ऑब्जेक्ट त्यानंतर शाल लागलेला आहे शाल ठीक आहे निगेटिव्ह सेंटेन्स आहे नॉट घेतलं नॉटच्या नंतर बी लावलं बिट्रेचा थर्ड फॉर्म काय आहे बिट्रेड बी थ्री त्यानंतर बाय ठीक आहे अस का घेतला आपण कारण इथे वी आहे सब्जेक्ट ठीक आहे तर आता बघा प्रश्नार्थी वाक्य विल यू हेल्प हिम खूप सोपा प्रश्न आहे विल घेतलेला आहे सुरुवातीला होती प्रश्नार्थी वाक्य असेल तर त्यानंतर सब्जेक्ट येणार यू त्यानंतर क्रियापद हेल्प आणि ऑब्जेक्ट हिम ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा यूच चेंज काय होणार यूचं जस तसं यू राहणार हिमचं काय होणार ही ठीक आहे आता ही हिम जे आहे ते ऑब्जेक्ट आहे है ना तर विल जसंच तसं सुरुवातीला येणार कारण प्रश्न वाक्य आहे फॉर्म्युला बघा परत एकदा मागे जाऊन विल जो आहे तो सुरुवातीला जस तसं येणार त्यानंतर सुरुवात होणार ऑब्जेक्ट पासून ऑब्जेक्ट काय आपला ऍक्टिव्ह मध्ये हिम आहे बरोबर तर हिमचं काय होतं कन्वर्ट होऊन ही ओके त्यानंतर काय बी लावायचं हेल्पचा थर्ड फॉर्म हेल्प, हेल्प बाय आणि यू जस तसं कारण यू चा चेंज होत नाही ठीक आहे आता बघा डब्ल्यू एच क्वेश्चन जसं की मी मागील मध्ये सुद्धा सांगितलं होतं जर हू असेल डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये हू ने सुरुवात होत असेल तर पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट होताना सुरुवात जी आहे ती बाय ने होते बाय होम होत ठीक आहे तर समजा आता हू विल हॅव अपोज यू यामध्ये हू डब्ल्यू एच क्वेश्चन हू घेतलेला आहे विल घेतलेला आहे ने सुरुवात होते ठीक आहे त्यानंतर हॅव अपोज अपोज हे काय आपलं थर्ड फॉर्म आहे है, है ना त्यानंतर यू काय आपलं ऑब्जेक्ट ना मग आता बघा बाय होम ना विल ने सुरुवात झाली यू आपला ऑब्जेक्ट ठीक आहे तसं बघायला गेलं तर हा जो सेंटेन्स आहे हा ऍक्च्युली फ्युचर परफेक्टचा से, uh, सेंटेन्स आहे ठीक आहे असो द्या काही हरकत नाही तुमचं आणखीन चांगल्या पद्धतीने uh, फ्युचर परफेक्ट टेन्स मजबूत होईल स्ट्रॉंग होईल ठीक आहे बघूया आता पुढे पुड़, आपण आता बघा रूल्स जे आहेत फ्युचर परफेक्ट चे या ठिकाणी जर तुम्ही हा रूल जर बघितला तिसरा ठीक आहे क्वेश्चनचा तर विल सब्जेक्ट हॅव वी थ्री आणि ऑब्जेक्ट विल सब्जेक्ट सॉरी ऑब्जेक्ट हॅव बीन चा थर्ड फॉर्म आणि बाय आणि सब्जेक्ट जो आपण आत्ताच बघितला की जो शेवटचा वाक्य होता है ना उदाहरणामध्ये तो याच मधला होता ठीक आहे आता तुम्हाला लक्षात येईल पुढे आणखीन एक्झाम्पल घेऊ आपण तेव्हा आणखीन चांगल्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल ठीक आहे तर आता रूल बघूया सिम्पल सेंटेन्स जो असतो फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये त्याचा फॉर्म्युला काय असतो सब्जेक्ट त्यानंतर विल विल, विल, दसे 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 विल ला इथे काय लागतं हॅव लागतं ठीक आहे त्यानंतर चा थर्ड फॉर्म वरचा थर्ड फॉर्म क्रियापदाचा तिसरा फॉर्म त्यानंतर ऑब्जेक्ट तर मध्ये ऑब्जेक्ट विल हॅव जसं तसं विल हॅव घेतलेलं आहे आणि त्याला काय लागलेलं आहे बीन ठीक आहे बिन लागलेला आहे त्यानंतर वर चा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट जसाच तसं पुढे बघा निगेटिव्ह सेंटेन्स विल हॅव जस नॉट लागलेलं ला आहे कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट परफेक्ट जो असतो तो, तो प्रेझेंट असेल पास्ट असेल किंवा फ्युचर असेल त्यामध्ये क्रियापद जो आहे तो ऑलरेडी थर्ड फॉर्म मध्येच असतो ऍक्टिव्ह मध्ये ठीक आहे त्याचं पॅसिव्ह मध्ये वेगळं काही चेंज करायची गरज नाही कारण थर्ड फॉर्मच दिलेला असतो ऍक्टिव्ह मध्ये ठीक आहे तर बघा so, आता पॅसिव्ह मध्ये काय होतं निगेटिव्ह सेंटेन्सचं ऑब्जेक्ट विल हॅव नॉट जसं तसं विल हॅव नॉट ठीक आहे त्याला बीन लागलेलं आहे क्रियापदाचा तिसरा फॉर्म आणि सब्जेक्ट ठीक आहे या ठिकाणी बाय राहिलेला आहे आता बघा हे विल ने सुरुवात होणार निगेटिव आपलं प्रश्नार्थी वाक्याची त्यानंतर सब्जेक्ट हॅव वर्बचा थर्ड फॉर्म ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क त्यानंतर पॅसिव्ह वर्स मध्ये विल ऑब्जेक्ट हॅव बीन वर्बचा थर्ड फॉर्म बाय आणि सब्जेक्ट ठीक आहे आता बघूया एक्झाम्पल्स पहिला एक्झाम्पल द पेशंट विल हॅव टेकन मेडिसिन तर यामध्ये सब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट आहे द पेशंट विल हॅव त्यानंतर वर्ब वर्बचा कितवा फॉर्म आहे हा थर्ड फॉर्म आहे आणि शेवटी ऑब्जेक्ट ओके तर आता चेंज होताना काय होणार सुरुवात कशाने होणार ऑब्जेक्ट नाही होणार तर ऑब्जेक्ट काय आपला मेडिसिन है ना त्यानंतर विल हॅव घेतलेला आहे विल हॅव ठीक आहे विल हॅवला काय लावायचं आपल्याला बेन लावायचं आहे ठीक आहे त्यानंतर टेकन थर्ड फॉर्म जसं इथे आहे तसंच घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे त्यानंतर बर्बच थर्ड फॉर्म नंतर बाय लावायचं आहे आणि सब्जेक्ट काय आहे द पेशंट ओके आता पुढे बघा वी शॅल हॅव डन होम मास्क ठीक है वी शल है डू चा थर्ड फॉर्म है बराबर होम टास्क का ऑब्जेक्ट है आवर होम टास्क ठीक है विल हैव बीन डन बाय अस ठीक है आता निगेटिव सेंटेन्स बढ़ा आई शल नॉट हैव बीटन हिम इन द क्लास टू ठीक है तो ये बहम का हिम आपका ऑब्जेक्ट है ठीक आहे तर त्याची सुरुवात होणार ही ना त्यानंतर बघा विल नॉट हॅव बी ठीक आहे जसं तसं आहे शाल आहे किंवा विल आहे काही तर चालेल विल नॉट हॅव बीन ठीक आहे काही नाही घेता येणार ना ही ला विल लागतं बरोबर आय ला शाल लागतं ठीक आहे तर ही विल नॉट बीन घेतलं त्यानंतर बीटचा थर्ड फॉर्म बी वी थ्री घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर इन द क्लास टुडे इन द क्लास टुडे बाय घ्यायचा आहे जस तसं आणि आय चक चेंज होऊन काय होणार मी होणार ठीक आहे त्यानंतर बघा आणखीन एक निगेटिव्ह सेंटेन्स गीता विल नॉट हॅव टोल्ड मी त्यामध्ये काय मी काय ऑब्जेक्ट आहे मी घेतला मी चक कन्वर्ट होऊन आय घेतलेला आहे ठीक आहे विल नॉट हॅव बीन जसं तसं टोल्ड क्रियापदाचं थर्ड था फॉर्म है ना त्यानंतर बाय हू बाय सब्जेक्ट सब्जेक्ट काय गीता आहे ठीक आहे आता बघा प्रश्नार्थी प्रश्नार्थी मध्ये सुद्धा नकारार्थी आहे प्रश्न ओके विल शी नॉट हॅव ड्रिवन दिस कार फ्रॉम टुमारो ठीक आहे यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे त्याचं कन्वर्ट होऊन कसं होणार या ठिकाणी आपण पहिले मध्ये बघूया पहिले ने सुरुवात होणार ना शी काय है, सब्जेक्ट आहे नॉट निगेटिव्ह सेंटेन्सचा नॉट घेतलेला आहे हॅव ड्रिवन सॉरी हॅव घेतल्यानंतर काय आपलं वर्डचं थर्ड फॉर्म आहे कार फ्रॉम टुमारो ठीक आहे कार काय आपलं ऑब्जेक्ट आहे आणि फ्रॉम टुमारो काय आपला त्यामध्ये एक सब्जेक्ट आहे असं समजा ठीक आहे तर विल ने सुरुवात होणार पॅसिवर्स मध्ये जसं तसं फॉर्म्युला जसा आहे तसा हॅना दिस्कार काय आपलं ऑब्जेक्ट आहे धिस्कार ऑब्जेक्ट घेतला ना निगेटिव्ह असल्यामुळे नॉट घेतलं ना हॅव बीन ड्रिवन वर्बचा थर्ड फॉर्म है ना जो सब्जेक्ट आहे शेवटचा तो तसंच तसा फ्रॉम टुमारो बाय हार ठीक आहे आता बघा डब्ल्यू एच क्वेश्चन जर हुने सुरुवात असेल तर आपण काय घ्यायचंय बाय ने सुरुवात करायची आपल्या पॅसिव्ह वॉइस वो मध्ये थी, ठीक आहे तर हु आहे ऍक्टिव्ह मध्ये है ना तर पॅसिव्ह मध्ये सुरुवात कशाने होणार बाय ने होणार बरोबर ना तर हु विल हॅव कॉल्ड यू टुडे तर त्याचं पॅसिव्ह मध्ये कसं होणार सुरुवात बाय ने सुरुवात होणार है ना विलनेस विल घेणार त्यामध्ये त्यानंतर जसं आपला फॉर्म्युला आहे सिंपल तसाच ठीक आहे यू हॅव बिन कॉल्ड टू डे यू काय यामध्ये यू आपला ऑब्जेक्ट आहे हॅव बिन लावायचा आहे त्याला वर्ब थर्ड फॉर्म कॉल्ड ठीक आहे आणि बाय टुडे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला फ्युचर मध्ये करायचं आहे तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी संपलेला आहे ठीक आहे जर तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यामध्ये बघा प्रेझेंट टेन्समध्ये तिन्ही फॉर्म पास्ट टेन्समध्ये तिन्ही फॉर्म आणि फ्युचर टेन्स मधले दोन फॉर्म आपण बघितलेले आहेत ठीक आहे तर याच वाक्यांवरून अशाच प्रकारे वाक्य येतील तुमच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा जर तुम्ही हे व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला आणखी वेगळं काही करण्याची गरज नाही आहे हे व्हिडिओ इनफ आहे तुमच्या अभ्यासासाठी ठीक आहे यामधून ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस तुमच्या कुठल्याही साठी उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल तर त्यामध्ये ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस तर वेगळा बदलणार नाहीये जसं मी शिकवलेलं आहे तसंच तुम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये येणार आहे ठीक आहे